हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज वर्ग 10वीचा युनिट 1.2 एन इनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड। आज आपल्याला हा चार्ट घ्यायचा आहे। एनकाउंटर ऑफ द स्पेशल काइंड हे स्टोरी कशाबद्दल आहे त्याचं थोडंसं आपण थोडक्यात इंट्रोडक्शन समजून घेऊ। दिस इज द स्टोरी ऑफ बाय तपन मुखर्जी अबाउट अ यंग बॉय हु रेस्क्यूड नर्सेड एंड सेव्ड बाय बेबी ऑफ लंगूर अटैक्ड बाय डोमिनेशन मेल लंगूर विद द इंटेंट टू किल इट। द स्टोरी deposit as bond of the trust composition and the mutual of understanding between man and animal। म्हणजे ही स्टोरी अशाबद्दल आहे की एक लंगूर वानराचं पिल्लू हे कुत्र्याच्या तावडीमध्ये सापडत असते आणि कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी बंदर किंवा वानर खूप प्रयत्न करत असते, परंतु त्यांच्या पुढे ते कोणीच जाऊ शकत नाही। आणि अशातच लेखिका त्या बंदराच्या पिल्याला किंवा वानराच्या पिल्याला त्याच्या कुत्र्याच्या कचाट्यातून सोडवते। आता याच्यामध्ये आपण चिटचॅट आणि वार्मिंग अप पहिले बघून घेऊ। आता लुक ॲट द पिक्चर्स। आता आपल्याला चित्र दिलेलं आहे, याच्यामध्ये चार क्वेश्चन दिलेले आहे, चार क्वेश्चनमध्ये एक पिक्चर दिलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा चार क्वेश्चन दिलेले आहे। खाली चार क्वेश्चन दिलेले आहे आणि चार प्रश्न दिलेले आहे। प्रथम आपण चिटचॅट बघून घेऊ, वॉर्मिंग अप। पण चित्राकडे निरीक्षण करून बघा, त्या चित्रामध्ये काय आहे? एक मुलगी आहे, एक मुलगी ते पाण्यातून चाललेली आहे, तिच्या डोक्यावर एक कटोरी आहे, त्या कटोरीमध्ये एक पप्पी आहे आणि ती पाण्यामधून प्रवास करत आहे। आता आपल्याला हे चित्र पाहून त्या चारही प्रश्नाचे काय उत्तर सोडवायचे आहे। आता पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? तुम्ही या चित्रामध्ये काय बघितलं? आपण काय बघितलं या चित्रामध्ये? आय सी अ स्मॉल गर्ल कॅरिंग अ पप्पी इन अ लार्ज राऊंड ऑफ द टब इन अ नेकेड डीप वॉटर ऑफ द रिवर। वॉटर ऑफ द रिवर म्हणजे त्या पाण्यामधून त्या टबला घेऊन त्या पप्पीला घेऊन ती पाण्यातून प्रवास करत राहिले। हे चित्र आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं। सेकंड प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्रायनिंग टू डू व्हाय? ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत होती? ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत होती? द गर्ल आय बिलीव इज अ ट्रायनिंग द गर्ल इज बिलीव इज अ ट्रायनिंग द रेस्क्यू ऑफ द पपी फ्रॉम द ड्राउनिंग इन द रिवर बिकॉज एनिवन शी वॉन्टेड द सेव द पपी। म्हणजे त्या पिल्याला अशा सुरक्षित ठिकाणी नेण्याचा ती प्रयत्न करत होती। थर्ड क्वेश्चन्स आहे, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू? काय म्हटलं? इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू? तुम्ही त्या मुलीच्या जागी जर असते तर तुम्ही काय केलं असतं? आय वूड आल्सो हॅव ट्राईड टू रेस्क्यू द पपी इफ दॅट वॉज विथ इन माय रीच। कारण संकटात जर कोणी सापडलं असेल तर त्याला सुरक्षित ठिकाणी नेण्याचं आपलं कर्तव्य आहे आणि काम आहे। डू यू थिंक सी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? ती तिच्या कृती करण्यामध्ये यशस्वी झाली असे तुम्हाला वाटते का? यस, आपल्याला वाटते ती कृती यशस्वी झालेली आहे।
Yes, the girl has rescued the puppy from the drowning in the river. So, I think she was successfully saving the puppy. म्हणजे ती त्या पिल्याला नेण्यामध्ये ती यशस्वी झालेली आहे. त्याच्यानंतर आपण मॅच द एप्रोप्रिएट हेडिंग विथ द इमेज. आता आपल्याला चार इमेज दिलेल्या आहे, ए बी अँड सी. प्रत्येक इमेज आपल्याला काळजीपूर्वक पाहायचे आहे, शोधायचे आहे. पहिलं चित्र दिलेलं आहे आपल्याला. पहिलं चित्र कसं आहे, एन्जॉय दिसून राहिलेलं आहे, टाईमपास करून राहिलेलं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये एखादी हिरवीगार बगीचा आहे, बंगला आहे, गार्डन आहे. बीच्या चित्रामध्ये आपल्याला तो काय दिसून राहिलेला आहे, काही एखाद्या पुस्तक वाचण्यामध्ये तो मग्न झालेला आहे. आणि शेवटच्या चित्रामध्ये म्हणजे डीच्या चित्रामध्ये आपल्याला दिलेला आहे की तो काहीतरी कन्फ्युजन आहे, त्याचा चेहरा सांगून राहिला आहे, तो कुठेतरी कन्फ्युजन आहे, तो गोंधळाच्या अवस्थेत पडलेला आहे. म्हणून आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा याच्यामध्ये, अवर लक्झरी ऑफ द बँगलोर्स. आता याच्या चारपैकी आपल्याला इथं कोणतं चित्र येईल. बँगलोर म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला सीचं चित्र या ठिकाणी येईल, म्हणजे आपल्याला इथं सी लिहावं लागेल. त्याच्यानंतर माय फेवरेट पास्ट टाइम्स. आता पास्ट टाइमचं चित्र आपल्याला कोणतं दिसून राहिलेलं आहे, एकीकडे हिरवगाड बंगला दिसून राहिलेला आहे, गार्डन दिसून राहिलेलं आहे, एकीकडे गोंधळातल्या अवस्थेत आहे आणि एकीकडे तो मग्न झालेला आहे. टाईमपास कोण राहिलेला आहे, तर टाईमपास करणारे चित्र कोणतं आहे, ये आहे. म्हणून आपण या ठिकाणी ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉट अ कमोशन. कमोशन म्हणजे कन्फ्युजन होणे, गोंधळून जाणे. तर गोंधळातलं चित्र आपल्याला कोणतं दिसून राहिलेलं आहे, तर चित्र डी दिसून राहिलेलं आहे, म्हणजे आपल्याला इथं डी लिहायचं आहे. त्याच्यानंतर फोर्थ प्रश्न आहे, इनग्रॉसेड इन माय बुक. म्हणजे इनग्रॉसेड म्हणजे मग्न झालेला आहे, तो कशामध्ये मग्न झालेला आहे, तर तो पुस्तक वाचण्यामध्ये सुद्धा खूप असा मग्न झालेला आहे. तर आता आपल्याला त्या ठिकाणी कोणतं चित्र येईन, आपल्याला त्या ठिकाणी मग्न झालेलं याचं चित्र, बीचं चित्र येईन आपल्याला, कोणतंही बीचं. म्हणून आपण या ठिकाणी बी लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण लेसनकडे बोलू. आता आता लेसन आपण घेतलेला याच्यामध्ये अँड इनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, एक अविस्मरणीय घटना आहे आणि एक स्पेशल आहे, खास अनोखी चकमक झालेली आहे दोघांमध्ये, जसं युद्ध होऊन राहिलेलं आहे अशा प्रकारची, तर एक अविस्मरणीय आहे. माय फादर वाज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन द राणीगंज इन द वेस्ट बेंगॉल. द ऑफिसर ऑफ द कंपनी वेअर हाऊसेड इन द इंडिव्हिज्युअल बँगलोर इन साईड अ लार्ज ऑफ द कॅम्प्स. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्प्स. द ऑफिसर क्लब वॉज ॲडजेस्ट टू द बाउंड्री वॉल अवर गार्डन. आता पहा, माय फादर वाज म्हणजे पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये लेखिकेचे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. त्यांच्या सभोवताल जेव्हा बंगल्यांचा बंगला होता, त्या बंगल्यांच्या सभोवताल एक खूप मोठा आवार होता आणि त्या आवारामध्ये स्वतंत्र कंपनीच्या ऑफिसरला राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती. आणि त्यांच्या त्या ऑफिसरला लागून एक बाउंड्री होती, वॉल अवर गार्डन, आणि एक सुंदर असा बगीचा होता. द कंपाऊंड वॉज अ लक्झरी विथ द ग्रीन ग्रास. आणि त्या सभोवताल सर्व हिरवागार गवतसुद्धा दिसत होतं. कलरफुल फ्लावर्स, वेगवेगळ्या रंगांचे, डिफरंट व्हेरायटी ऑफ द कलर्स फ्लावर्स, अँड होस्ट ऑफ द टॉल अँड मॅजिक सिस्ट्री. खूप मोठमोठाले डेरेदार उंच असे वृक्ष होते. द सेन्सल व्हिजिटेबल इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिट ट्री ऑफ द कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वेअर्ड मेनी स्पे
specific bird of the group langurs had even made there is the aswastha tree nearby. They had become a part of the parcel of our existence and the daily life. आता रंगी बेरंगी फुलं होते, घरामध्ये स्वयंपाक करायला गेले की त्या घरामधून स्वयंपाक घरामधूनच त्या परिसरात लावलेले मोसमी भाज्या बहादर झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी त्या झाडांवर यायचे, खारी यायच्या आणि जसे काही तिथे कायम वस्ती करून राहत होते अशा प्रकारचे त्या जवळच एक अस्वस्थ म्हणजे पिंपळाचं वृक्ष होतं. त्या पिंपळाच्या वृक्षावर बिकम पार्ट ऑफ द पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स द डेली लाईफ. आणि त्या ठिकाणी बंदरांचा थवा, वांदरांचा थवा, लंगूरचा थवा त्या ठिकाणी वास्तव्यात राहत होता. अ स्मॉल ऑफ द इन्सिडेंट एन सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट ऑफ द प्रोफाउंड इफेक्ट इन द अनफोल्डेड बिफोर माय आईज. द होल न्यू इज द डिमेशन टू द वंडर्स गॉड्स कर्टाइन. इट वॉज अ फ्यू डेज इन टू अ पूजा वैक्सीन जस्ट लाइक फॉर एनी अदर चाइल्ड. द हॉलीडेज प्रोवाइड्स एंड अपॉर्च्युनिटी फॉर द बिकमिंग क्रेडिट. अ स्मॉल इन्सिडेंट ऑफ द सॅटरडे आफ्टरनून ऑफ द प्रोफाउंड म्हणजे क्षणभरची घटना होती, दुपारी घटना घडलेली होती, मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम झालेला होता लेखिकेच्या मनावर. बिफोर माय आईज होल इज द गॉड इज द कर्टाइन. आणि त्यावेळी दुर्गाच्या पूजेची, दुर्गा पूजेची सुट्टीसुद्धा होती, हॉलिडे होता. गॉड इज द कर्टाइन एज द डे पूजा व्हॅक्सिन जस्ट लाईक एनी अदर चाइल्ड हॉलिडेज. आणि मुलांनासुद्धा त्यावेळी सुट्ट्या होत्या. अपॉर्च्युनिटी फॉर अ बिकम द इन क्रॉसेड द व्हेरियन्स मॅगझिन अँड स्टोरी बुक्स पब्लिशड स्पेशल. आणि त्या सुट्टीत मला सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी पब्लिशेड ऑफ द स्पेशल म्हणजे प्रकाशित होणारे मासिक आहे, विविध गोष्टी आहे, या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची मला काय मिळालेली होती, एक संधी मिळालेली होती. आफ्टर हर्ट लंच माय पॅरेंट्स अँड यंगर सिस्टर्स. दुपारचं जेवण झालेलं होतं, सर्वजण वामकुशीत झोपी गेलेले होते, वामकुशीत पडलेले होते. ले डाऊन ऑफ द आफ्टरनून आय सेटल डाऊन ऑफ द स्टोरी बुक अँड क्वाईट आफ्टरनून. द प्रेझेंटेड द परफेक्ट ऑफ द बॅकवर्ड रिडिंग इज द ॲडव्हेंचर ऑफ द स्टोरी. आणि मी एक गोष्टीचं पुस्तक घेऊन निवांत बसली होती. दुपारचे शांत वातावरण, एखादी साहस कथा वाचण्याचं वाचण्यासाठी परिस्थिती आणि वातावरण खूप अनुकूल होतं. द सायलन्स वॉज द कॉन्शियस द ब्रोकन्स ऑफ माय इन्स माय फॅमिली ऑफ द स्नोरिंग. आणि मधून मधून कसं आहे तर घर स्नोरिंग म्हणजे घरचे झोपले, झोपी गेलेले असते तर घरच्याचा घोरण्यांचा आवाज यायचा. इंटेलिमिटेंट चिरपिंग द हाऊस ऑफ द स्पॅरो चिमण्यांचा चिवचिवाटाचा आवाज यायचा आहे. द हार्श ऑफ द क्रॉविंग क्रॉस अधूनमधून कावड्यांचा कावकांचा आवाज यायचा. द सीर ऑफ द कॉर्स टिकेट बाय बिकम द डीपली ऑफ सॉर्ट्स. आणि अशामुळे त्या कर्कश आवाजांमुळे कधीकधी भंग होत होता, पण थोड्या वेळातच काही मिनटातच द मिनिट्स टिकेट बाय आय बिकेम द डीपली ॲप सॉर्ट इन द बुक. आणि मी काही वेळानंतर त्या पुस्तकामध्ये पूर्ण मग्न वाचण्यामध्ये पार गळून गेलेली होती, मग्न झालेली होती. इथपर्यंत आपण घेतलेला याच्यानंतरचं लेसन उद्याला.